तुमच्यामध्ये खूप टॅलेंट आहे. टॅलेंट पेक्षा तुम्ही जिथं आहे तिथं बॅकग्राऊंड खूप छान दिसते, नाहीतर तुम्हाला वाटेल कुठं आहे असं मी क्लासचा विचार करते. साडी होती पूर्ण प्लेन होती, त्याच्यात दोन बसवलेत सगळ्यात आधी हा दाखवा. तिला शिवायचंय, तिला बोर्ड लावायचंय, तिला सगळं करायचंय, पण कधी करणार आहे. खूप छान वाटायला लागले. खूप दिवसानंतर मी क्लास घ्यायला आले. मला वाटतं ह्याचा गळा पाहिला तू बॉक्स पंचकोने. मला दिल्यावर तुम्ही काय करणार? एखाद्याला गिफ्ट करू शकता, कारण ह्या साडी मला वाटतं लाईन अशी आहे की त्यांचं ते वेळ कंटिन्यू बिझी असते, त्यामुळे मी कोणाला जबरदस्ती करत. विडिओला सुरुवात करते. हेही सोनालीच्याच घरी घेते. बॅकग्राऊंड खूप छान दिसते, नाहीतर तुम्हाला वाटेल कुठं आहे असं मी क्लासचा विचार करते. आणि एखादा मोठा हॉल घेऊन क्लास घ्यायचं खूप जणांची इच्छा आहे, पण हे कोणी यायला तयार नसतात तिथल्या तिथं. बघते मी क्लास चालू करणार आहे. क्लास घ्यायचे खूप जणांची मागणी. तर हेही विद्याचेच ड्रेसेस आहेत. साठी साडी होती पूर्ण प्लेन होती, त्याच्यात दोन बसवलेत सगळ्यात आधी हा दाखवते जो ॲज युजुअल नेहमी चालतो अम्ब्रेला पार्टी वेअर असा, आणि फुल घेर आहे. कसं वाटतं सोनाली? आणि हा खालचा जो हे आहे, हे आहे ह्याचा घेर, ह्याचा लुक जो आहे हा, आणि ह्याचा जो गळा आहे स्लीवलेस आहे. तिने कुठलेही पॅटर्न सांगितले नव्हते, मला जसं जमेल तसं शिव बोललेली. मी तिला म्हणले मी ड्रेसेस शिवू का? तर तिला ड्रेस नको होते, तिला वन पीसच हवे ते, एक बसलं तरी चालेल, पण तिला लॉंग पण नको होतं. मग 3/4 मध्ये दोन बसले. हा असं शिवताना ह्याला मी कॉटन वापरले, पण कॉटन चांगल्या क्वालिटीचा कपडा वापरलाय, कारण हा जाड होतो आणि लिजी बिजी पण दोन्ही असलं ना गरम होण्याचं जास्त थोडस ह्याच्यात हे असतं. तुम्ही बोलतील नेहमीच्या ह्याला तर लेजी बिजी वापरता. लेजी बिजी मध्ये जास्त करून मी जो कपडा आणते ज्याला तुम्ही बटर स्टेप बोलतो आपण त्याला, त्यात जास्त गरम होत नाही, पण हेही जाड आणि तेही जाड असलं ना थोडस हे होऊ शकतं. तर ह्याच्यामध्ये प्युअर कॉटन वापरलं आणि फुल घेर वापरलं यालाही. अस्तर तुम्हाला मी दाखवते, हे तुम्ही पाहू शकता फुल आहे आणि मॅचिंग आहे परफेक्ट. त्याचा लुक खूप छान दिसतो. डमी ना किंवा प्रत्यक्षात मी घातल्यानंतर खूप छान दिसला असता, पण आता तिला ड्रेसेस द्यायचे हे सगळंच होतं, म्हणले इथं शूट घेऊया, पण डमी नाही. मला वाटलं ही टेलर आहे, हिच्याकडे डमी ते असेल, तुझ्याकडे नाहीच आहे. एक्सपर्टचं काय गरज आहे, ठेवून द्यायचं ना. असं कधी स्वतःला कमी आहे असं म्हणायचं नाही आपल्या ठिकाणी. बाहेर लोकांच्या तर काय, तिला शिवायचंय, तिला बोर्ड लावायचंय, तिला सगळं करायचंय, पण कधी करणार आहे बघू आता म्हणून वेळ घालवू नकोस. आणि ती मस्त पैकी थंडगार कलिंगड कापते. आम्ही काय बोलतात बर्फाचा गोळा खाणार होतो, पण बर्फाचा गोळा नाही आला ना. आईस्क्रीम आली होती. ते आईस्क्रीम चांगलं असतं का? असतो, चांगलं असतो. मी खात असते. मग काय घेतली नाही? मी काय माहिती तुम्ही खाता नाही? मी खाते का नाही म्हणून मला काय देतच नाहीये. तुम्हाला काय चालेल की नाही चालेल काय? आता आवाज आले की घेऊया गाड्या. ते कुल्फी येत आहे, मटका कुल्फी येत. मटकाच कुल्फी होती मग ती कपाळ. आता येईल ती परत. हा मग तेव्हा घे. चांगलंय म्हणते, टेस्ट करूया. अन्नाला नाव नाही ठेवायचं. खूप छान वाटायला लागले. खूप दिवसानंतर मी क्लास घ्यायला आले. मला वाटतं छोटीची 10वी आहे म्हणून मी दिवाळीनंतर एका ठिकाणी गेले होते क्लासला, त्यानंतर आता इकडंच आले. आत्ता भरपूर पाठोपाठ आहेत. आता एप्रिल मे जून असं कंटिन्यू घेतलंय ना. ऑनलाईन पण चालू आहेत, वन पीसचे पण क्लासेस आता चालू करणार आहे. लवकर जॉईन करा. तर हे असं आहे आणि हेच वन पीस शिकवणार आहे, म्हणजे ऍडजस्ट करून साड्यातले. मी मेन साड्यांचे ड्रेसेस का जास्त दाखवते तुम्हाला, तुमच्या ज्या साड्या असतात ना त्या वापरले तर तुम्हाला कपड्याचे जे आहेत ना ते पैसे वाचतात, आणि साड्यांचे जे आहेत चांगल्या क्वालिटीचे असतात. हे कपडा तुम्ही घ्यायला गेले तर 100-125 असं पडतं ना. मग साड्या आपण घालत पण नाही ना जास्त. हा साड्या घालत पण नाहीये. आता सोनाली पुढल्या वेळेस तिला माप देऊन जाणार आहे. ती माझ्या मापाचं शिवणार आहे वन पीस, माझ्याच मापाचं शिवणार आहे ती. तिच्याकडे साड्या भरपूर आहेत असं ती सांगते. तर ते बघा हे इथे लुक वाईज इतके सुंदर सुंदर ह्याला फ्रिल येतो ना, म्हणजे जो घेर येतो तो फुल घेर आहे. ह्याला फुल घेर आहे, हे घेर मला मी दाखवतो, फुल म्हणजे फुल घेर आहे. तर खूप सुंदर आहे, स्लीवलेस आहे. दुसरा पॅटर्न ह्याच्यात
खूप वेगळा आणि खूप छान केलेला आहे. तो पॅटर्न दाखवते, तो तिकडा ठेवला घेते मी, इकडं बाजूला घेते. कुठं जाईल तिथं तुमचं काम पूर्ण करा, ऍडजस्ट करा. डमी पाहिजे नाही पाहिजे असं काही नाहीये. आणि न थकता सोनाली माझ्याकडे बघून आज झालं सोनाली का असते सर तो ड्रेस दे. सोनाली माझ्याकडे बघतच राहिले, तिकडून तिकडून तो ड्रेस दे का बरं ग. मी काम करते त्याचं तुला वाटायला लागलं कि कुठेही ऍडजस्ट करून काही करतात असं वाटायला लागलंय तुला. तेच काय आलं हे खूप टॅलेंट आहे. टॅलेंट पेक्षा तुम्ही जिथं आहे तिथं. आता समज मी हे ड्रेस नाही दाखवत, आता ती आल्यानंतर पण ती ड्युटीवरून येते, कॅमेऱ्यात येणार आहे का नाही हे नाही माहिती. मग हे ड्रेस कसं दाखवणार मी? माझ्या घरी पण शूट जे केले होते ना ते व्हिडिओ मी एडिट केलेच नाही. आणि माझा फोन क्लिअर केला माझ्या मुलीने भरल्यानंतर. मी चेक करते काल निघताना रात्रीचे 11 वाजता कुठलं शूटिंग करू म्हणून मी म्हणले नाही हिच्या घरी घेऊया. म्हणजे डम्मी असेल हिच्याकडे कोणाचा तर मेसेज येतो त्याचाच आहे का नाही तर चालेल. हे बघा हा खूप छान बसलाय, ह्याच्यामध्ये फरक आहे. हा पंचकोनी गळा आहे हा, ए ह्याचा गळा पाहिला तू बॉक्स पंचकोनी. आता ही बोलेल मला हे फिनिशिंग येत नाही. मी आल्यापासून येत तू असं विचार कर की मला ताईसारखं काम करायचंय, मला ही फिनिशिंग नाही आहे. हा तर तू तसा विचार कर, तुला चांगला जमेल. पुढल्या वर्षी जेव्हा ऑनलाईन माझ्याकडे वन पीस चा क्लास लावेल तेव्हा माझ्याच मापाचा ड्रेस शिवायला सांगते. आणि हे आंब्रा ह्याला स्लीव केलेत मी कोपऱ्यापासूनचे, खूप सुंदर दिसत आहेत. मी मला असं हे करते हे मला येणार नाही कारण ती बरीचशी बारीक आहे. हे बघा, हे बघ मस्त दिसत. ती आली तर मी तिला रिक्वेस्ट करेन. आणि ह्याचा एक हेअर फुल आहे, मागून गळा थोडासा बंद आहे ह्याचा, एकदम डीप नाही आहे. आणि इथे जॉईंट आहे आणि फुल आंब्रेला. आल्यापासून सोनाली ह्या ड्रेस कडे बघते. आवडलंय तुझ्यासाठी शिवायचं हा? अशी साडी आहे, ही साडी होती तिची, म्हणजे ह्याला काठ बीट काहीच नव्हतं, ओव्हरऑल प्लेन होतं. तर ही बोलते दोन आहेत. आता तू विचार कर ह्याच्या ह्याच्यामध्ये फरक आहे की नाही ना. हा मग त्यामुळे एका दोन आता आपण शिवू किंवा आपल्या मैत्रिणीला कुणालाही देऊ शकतो ना. हे असं आहे स्वतःसाठी नाही. आता मी हे शिवणार, हे उरलेला कपडा मला दिल्यावर तुम्ही काय करणार? एखाद्याला गिफ्ट करू शकता, कारण ह्या साडी मला वाटतं तिने घातलेलं पण नसेल, ती तरी घातलेली असेल, हे घातलेलंच नाही. आणि कधीतरी आपण अशा स्लीवचं घालतो, कधी स्लीवलेस घालतो, तर दोन्हीचं फरक आणि कोणाच्या लक्षात येत नाही. एका कलरचे दोन 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 का नकोयत आपल्याकडे वाय. आणि फुल घेर आहे, दोन्ही फुल घेर आहेत. आणि दोन्हीही मला वाटतं 5.5 किंवा 6 मीटर असेल कदाचित, पण बसतात. आणि कुठपर्यंत येतो बरस लॉंग आहे, असं काय शॉर्ट नाही आहे, बरस लॉंग आहे. असं काही एकदमच शॉर्ट किंवा गुडघ्याच्या वरती असा नाही, व्यवस्थित बसलेलं आहे. तर हे असे दोन ड्रेस झालेत. तुम्ही स्वतः शिवत असतील तर प्रॅक्टिस करा, खूप प्रॅक्टिस करा कॉटनच्या ह्याच्यावरती, मग शिवायला प्रयत्न करा. ह्याला कुठंही गळापट्टी हे ते कुठंच वापरलेलं नाही आहे, म्हणजे ॲज युजल फक्त कव्हर केलेलं आहे. मला थोडं अवघड पडतं हे करताना, पण ड्रेस दाखवणं गरजेचं होतं. हे पहा आता पूर्णपणे येत नाही माझं. आता कुठं टेबलवर चढू की काय असं झालंय माझं. सोनाली हसते तिकडून एक तरी. तर खूप सुंदर असे ड्रेसेस आहेत. आणि इतका छान सगळ्या ड्रेसला रिप्लाय येतो तुमचा, साड्या तुम्ही पाठवून देता. माझ्याकडून कधी कधी लेट होते हे मी सांगते. मी घाई करत नाही, घाई केली अगर त्याची फिनिशिंग बिघडली तर घालणार नाहीत. आणि परत माझ्याकडे शिवायला द्या, पैसे तर जातात. ह्या ड्रेसला काय शिलाई कमी नाही, 750-700 म्हणजे दोन्ही साड्यातले ऍडजस्ट. आणि एवढं सुद्धा 1 इंच पण कपडा इकडचा तिकडे, 1 इंच पण इकडचा तिकडा गेला ना कपडा तर पूर्ण लुक जातो त्याचा. तंतोतंत लक्ष देऊन हे ड्रेसेस शिवावं लागतात. आणि ह्याच्यात तुम्ही असं सरळ कात्री घेऊन ओपन घे कापायला गेले तर हे ड्रेसेस बसत नाही. म्हणजे तुम्ही बॉडीचा माप वेगळं काढणं, ते जे अंब्रेलाचा वरचा जो कॉर्नर राहतो त्यातून ते हात काढणं, आणि ते हात दोन्हीचे अंब्रेला काढले तर दोन्हीचे हे जे हे बसलेत ना ते त्याच्यात बसलेत. हा जो दोन्हीच्या स्लीवचा आहे हे विचार करा. मग मी असं ऍडजस्ट करते, जो अंब्रेलाचा कडचा वरचा भाग कॉर्नर असतो ना, हा इकडं दोन्हीला स्लीवला बसलाय, हा स्लीव वरती. आणि हे केल्यानंतर क्रॉस जो कट करतो ना तो ऍडजस्ट करून जो शिवते त्याचा खूप जणांची मागणी आहे. ते लवकरच मी व्हिडिओ टाकेन. तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. दोन्ही ड्रेसेस कसे वाटले ते सांगा. सोनाली आली, ती बोलली तर मी ती वेअर केल्यानंतर तिचा थोडासा तर मी शूट घेणार आहे, पण तिला हे जमलं पाहिजे. कदाचित जमेल की नाही माहिती नाही, कारण ती हॉस्पिटलमधून येईल आणि तिला जायचे अगर काही असेल. एक लाईन अशी आहे की त्यांचं ते वेळ कंटिन्यू बिझी असते, त्यामुळे मी कुणाला जबरदस्ती करत. आणि ती व्हिडिओमध्ये पण यायला पाहिजे.
ऍक्च्युली हे सोनालीला पण येत आहेत म्हणजे हिला येतील हे आणि ती विजया काही म्हणणार नाही पण आता वेळ नाहीये तेवढं घालून सगळं शूट करायला व्यवस्थित आणि आमच्या सोनालीला भारी कंटाळा आहे त्याचं पाहिल्यानंतर आत्ता माझ्या लक्षात येते की काम का होत नाही एक तर आपणाला जमत नाही हे डोक्यातून काढून ठेवा मी म्हणत नाही की तुमच्या तब्येतीच्या पलीकडे तुम्ही कामं करा पण कंटाळा गेलो ना आजचं उद्यावर जातं आणि तुमच्या शरीराला एकदा नाही आळसपणा जो आहे एकदा आपल्या शरीरात भिनला ना तो परत कधीच जमत नाही मग सवय होऊन जाते आता नाही उद्या करू आता नाही उद्या करू कदाचित तोच प्रकार जास्त होतो मी असं म्हणत नाही की तुम्ही कॅपॅसिटीच्या बाहेर जाऊन कामं करा पण करण्याचा प्रयत्न करा आता तू विचार कर जॉब करणाऱ्या बायका किंवा आपण दिवसभर घरात कामं करतो ते कुठं थकतो ते तर आपण कंटाळा स्वयंपाक करतो ते तर कंटाळा करत नाही कपडे धुवायला कंटाळा करत नाही भांडे घासायला कंटाळा झाडू पण ह्या आपल्या कामाला का कंटाळा करतो कारण तेवढं गरजेचं वाटत नाही हा आपल्याला करायचं तर ते सगळं झालं कुठं तर थकतो पण हे मला करायचं असं नाही की रोजचे मी चार चार पाच पाच ड्रेसेस शिवते असं डोक्यात नाही एक तरी करते अर्धा तरी करते मग जसं प्रॅक्टिस करत जाऊ ना एकच दोन दोनचं तीन तीनच्या पुढे नाही जायचं कारण जास्तीत जास्त तुम्ही तीन ड्रेसेस तीन साड्या शिवू शकता माझं वेगळंच आहे तो ह्याचं पण तीन तरी तुम्ही करू शकता सुरुवातीला शिवायचं सुरुवातीला काय करायचं कंटाळा जेव्हा येतो ना तेव्हा ते सोडून द्यायचं दुसरं पेपर कटिंग करायचं गाणे ऐकायचं काहीतरी लिहायचं शिलाईच्या बद्दल काहीतरी वाचायचं मग ते मूड आपलं त्याच्यामध्ये कामामध्ये गुंतून जातो एकदा नाही म्हणलं ना नानाचा घंटा मग तो नानाच होतो असं होतं तिला मी जे सांगते तेही तुम्ही लक्षात ठेवा ह्या सगळं असं फॉलो केलं ना तर तुमचे हे कामं होत जातील आणि तुम्हालाही जमेल तर आजचा व्हिडिओ इथं संपतो व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये असेच नवीन नवीन डिझाईन घेऊन सोनालीला कटिंगचा व्हिडिओ हवा आहे पण आहे अंब्रेलाचा ती चार आहेत आधी सुरुवातीला तू आत्ता जॉईन केलं असेल ना तू कधीपासून पाहतेस माझे व्हिडिओ फेब्रुवारी आत्ताच तीन चार महिने सुरुवातीचे आहेत बघ त्याच्यामध्ये तर फायनली व्हिडिओ इथं थांबवतो आणि भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये सोनालीचे व्हिडिओ पहा आणि तिच्या व्हिडिओमध्ये बरंचसं माहिती सांगणार आहे ह्या एरियातलं जे काही आहे तर तिला शिवायची खूप इच्छा आहे तुम्ही काहीही असं ट्राय करत असतील तर तुम्ही तुझ्याकडे दिलं तर शिवून देशील हा नक्की ओके चालेल तर मेन जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगू तर हा व्हिडिओ इथं संपवतो सोनाल आलं तर नक्की रिप्लाय तरी घेते तिचा बघू काय म्हणते